मित्रांनो नमस्कार. आपण आतापर्यंत दक्षिण भारतातील प्राचीन राज्य 9.4 पर्यंत माहिती पाहिली. आता आपण 9.5 हा उपघटक पाहणार आहोत. पल्लव राजघराणे दक्षिण भारतातील सर्वात प्रबळ सत्ता ही पल्लव राजघराण्यांची होती आणि तामिळनाडूमधील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती. आता मित्रांनो राजधानी म्हणजे ज्या ठिकाणाहून प्रशासकीय व्यवहार चालवतात असं ठिकाण, ज्या ठिकाणाहून शासन चालतं असं ठिकाण त्याला म्हणतात राजधानी. तर कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती. महेंद्रवर्मन हे कर्तबगार राजे होऊन गेले आणि यांनी आपल्या राज्याच्या सीमा विस्तारल्या, म्हणजे राज्याचा विस्तार केला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मन चालुक्य राजा दुसरा याच्या आक्रमणाला परतून लावलं. त्यांच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथे रथमंदिरे कोरवली गेली आणि मित्र ही जी महाबलीपुरमची जी रथमंदिर आहे ही रथमंदिरे अखंड पाषाणात कोरलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तसंच आणखी काही पुरीव लेणी आहेत, अजिंठा येथील जे लेणी आहेत जिथे की गौतम बुद्धाच्या मूर्ती आहेत, स्तूप आहेत, त्या सुद्धा अखंड पाषाणामध्ये कोरलेल्या आहेत. आणि घर बांधताना विद्यार्थी मित्रांनो पहिल्यापासून सुरुवात करावी लागते, पाया आधी बनावा लागतो. परंतु अखंड पाषाणात जर खोदकाम करायचं असेल तर वरच्या बाजूने खोदकाम करत खालच्या भागापर्यंत पोहोचावं लागते. आता विद्यार्थी मित्रांनो आपण उपघटक 9.6 राष्ट्रकूट राजघराणे याबद्दल पाहणार आहोत. विंध्य पर्वतापासून दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत यांचं राज्य होत. दंतीदुर्ग या राजाने महाराष्ट्रामध्ये प्रथम सत्ता स्थापन केली. कृष्णराजा पहिला यांनी वेरूळचे कैलास मंदिर खोदवून घेतले.